संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागलेल्या कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. आज सुलभा गायकवाड यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजपचे नेते विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका माधुरी काळे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुलभा गायकवाड यांनी विजयाचा निश्चय व्यक्त केला तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुलभा गायकवाड प्रचंड बहुमताने निवडून येतील, राज्यात महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल असे सांगितले. तर शिवसेना शिंदे गटातील नाराज पदाधिकारी नगरसेवकांचा सुलभा गायकवाड यांना पाठिंबा आहे. काही अप्रिय घटना घडल्या त्या बाजूला ठेवत जनतेचा विचार करणं गरजेचं आहे, त्यामुळे सर्वजण एकत्र प्रचार करतील असा विश्वास बोलून दाखवलाय. आज इथं मी कल्याण पूर्वे 142 मध्ये जो फॉर्म भरत आहे तो जनतेची सेवा करण्यासाठी आणि विकास काम करण्यासाठी मी आज इथे फॉर्म भरत आहे. आपल्याला माहित आहे की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा, त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या दोघांचा आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांचा आदरणीय सुलभाताई यांना पाठिंबा आहे. मध्यंतरीच्या काळात काही अशा अप्रिय घटना घडल्या आहेत याची आम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे, परंतु या घटना सर्वांनी बाजूला ठेवून खरं तर महाराष्ट्रातील जनतेचा विचार करणं हे गरजेचं आहे. महायुतीचा प्रत्येक उमेदवार जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की शिवसेनेचे सर्व नगरसेवक अतिशय चांगले आहेत. गेली वर्षानुवर्ष आम्ही सर्वजणं एकत्र महायुतीमध्ये काम करतो आहोत, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की सर्वच्या सर्व जण एकत्र सुलभाताई यांचा प्रचार हा करतील यात काही शंका नाही. आपणा सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा, आणि त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, आदरणीय कपिल पाटीलजी, जगन्नाथ पाटीलजी, कुमार ऐलानीजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नाना सूर्यवंशीजी, रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय रोकडे काका, त्याचबरोबर संघाचे संपूर्ण शिवसेनेच्या या भागातील लोकप्रिय अशा नगरसेविका माधुरीताई आणि आमच्या असंख्य भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई अशा सगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभाताई यांनी आज अर्ज भरलेला आहे. काल संध्याकाळीच त्यांनी असं ठरवलं की आज गुरुपुष्प आहे, चांगला दिवस आहे, त्यामुळे अर्ज भरावा. तर 12 तासामध्येच सर्व कार्यकर्त्यांनी तयारी केली आणि आज अर्ज भरला. आपल्याला माहीत आहे की किती मोठ्या उत्साहामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी येऊन आज अर्ज भरलेला आहे. आम्हाला खात्री आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून त्या नक्कीच विजय प्राप्त होईल. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातल्या सरकारने 2.5 वर्षामध्ये जी विकासात्मक कामं त्या संपूर्ण शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली आहे, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं आहे, त्यामुळे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रात येणारच आहे आणि सुलभाताई या प्रचंड बहुमताने या कल्याण लोक पूर्व या मतदारसंघातून जिंकून येतील हा विश्वास महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे.